Welcome back to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Virin Birdi and we are studying Industrial Hydraulics and Pneumatics. We are learning unit number 4, Compressor, Pneumatic Components and Accessories. In the previous video, we have seen the working and construction of shuttle valve and dual pressure valve, that is, OR and AND valve. Right? Comes of this particular video are at the end of this video, you will be able to explain the working of quick exhaust valve and time delay valve. So, let's get started. Quick exhaust valve. नावच सांगा लागलेलं आहे की एक्झॉस्ट जो आहे तो क्विक होणार आहे विथ द यूज ऑफ फ्लो कंट्रोल वाल्व इन निमॅटिक सर्किट द ॲक्च्युएटर स्पीड इज कंट्रोल्ड ॲक्च्युएटरचा जो स्पीड आहे लिनियर ॲक्च्युएटर असू दे किंवा हायड्रॉलिक मोटर असू दे यांचा जो स्पीड आहे तो आपण कसा कंट्रोल करतो तर त्याच्यात आत जाणारी जी एअर आहे त्या एअरचा फ्लो कंट्रोल करून आपण त्याचा स्पीड कंट्रोल करत असतो बट इज इट पॉसिबल टू इन्क्रीज द स्पीड ऑफ न्यूमॅटिक सिलेंडर ओव्हर इट्स नॉर्मल स्पीड ड्युरिंग रिटन स्ट्रोक म्हणजे जेव्हा तो स्पिस्टन मागे येणार आहे तेव्हा आपल्याला त्याचं स्पीड वाढवता येऊ शकेल का जसं आपण शेपर मशीनमध्ये बघतो इजंट इट त्याचा रिटर्न स्ट्रोक हा क्विक रिटर्न स्ट्रोक असतो तसं आपल्याला या न्यूमॅटिक केसमध्ये करता येईल का Yes, this is achieved by using a quick exhaust valve. Here, quick exhaust valve achieve karushakto. Here it may be possible to induce higher speed in a cylinder by avoiding the exhaust air to pass through the direction control valve from cylinder so that the air energy can act quickly. तो पिस्टन मागे येणार त्या आहे त्यावेळेस बाहेर पडणारी जी एअर आहे ती डायरेक्शन कंट्रोल वॉलमधनं बाहेर न, न काढता आपण त्याच्या अगोदरच जर ती बाहेर सोडली ॲटमॉस्फिअरमध्ये तर तो स्पीड वाढण्याची शक्यता असते किंवा वाढू शकते वेन द एअर इज फीड थ्रू द पिस्टन रॉड एंड ऑफ द सिलेंडर द एअर इन द रॉड एंड साईड ऑफ द सिलेंडर कॅन बी एक्झॉस्टेड टू द अॅटमॉस्फियर क्विकली बाय यूजिंग अ स्पेशल वॉल जेव्हा आपण पिस्टन रोड रॉड एंडच्या बाजूनी सिलेंड सिलेंडरमध्ये एअर आत फीड करतोय त्यावेळेस बाहेर येणारी जी एक्झॉस्ट होणारी जी एअर आहे ती ॲटमॉस्फिअरमध्ये आपण पटकन जर सोडली एका स्पेशल वॉलच्या सहाय्याने तर त्याचा रिटर्न स्ट्रोक हा फास्ट आपल्याला करता येतो आणि तो स्पेशल वॉल इज नथिंग बट द क्विक एक्झॉस्ट वॉल सो दिस इज द क्विक एक्झॉस्ट वॉल्व्ह हियर वी कॅन सी एअर फ्लोज टू द सिलेंडर इकडनं मेन लाईनमधनं एअर आत आलेली आहे आणि इकडून ती एअर अशा दोन्ही बाजूनी ती एअर इकडनं जाईल इकडून जाईल आणि मग ती सिलेंडरला पास होईल ओके सो हिअर बिफोर दॅट वी आर कंट्रोलिंग द फ्लो ऑफ दिस एअर दॅट इज एंटरिंग इनटू द सिलेंडर इजंट इट बट इन द सेकंड फिगर एअर क्विकली एक्झॉस्ट टू द ॲटमॉस्फिअर म्हणजे एअर जेव्हा इकडनं सिलेंडरमधनं आत येणार आहे या वॉलमधनं तेव्हा हा जो ही जी डायफ्रॅम आहे ही डायफ्रॅम ह्याच्यावरती परत चिकटून बसते कारण ती फ्लेक्झिबल आहे इकडनं एअर आल्यामुळं ती इकडं बसते आणि इकडं एअरला इक या बाजूला जाण्यासाठी काही वाट नाही आहे त्यामुळं एअर या बाजूनी इकडनं पटकन बाहेर एक्झॉस्ट होऊन जाते And we can achieve a faster retraction stroke of the piston. So that is how a quick exhaust wall works. Let us see it once again. Here the air flowing to the cylinder from the direction control wall will pass to port P from the quick exhaust wall and from P to a and then to cylinder. the direction control wall आत आली uh, एअर इकडून या क्विक एक्झॉस्ट वॉलमधनं ती इकडनं पुढं सिलेंडरला गेली ओके नाव द रिटर्न स्ट्रोक बट द रिटर्न एअर फ्रॉम द सिलेंडर विल एक्झॉस्ट थ्रू ए टू आर किंवा ई म्हणजे रिझर्वायर किंवा एक्झॉस्ट टू द ॲटमॉस्फिअर विदाऊट ट्रॅव्हलिंग थ्रू पी या पोर्टमधनं म्हणजे ती एअर इकडून इकडं आणि अशी इकडं न जाता ती इकडून पीमधनं आतील आणि सॉरी एमधून आतील आणि इकडनं पीकडे न जाता ती इमिजिएटली ईला बाहेर पडेल एक्झॉस्ट वॉलमधनं बाहेर पडेल अँड दस अवॉइड्स द डायरेक्शन कंट्रोल वॉल ॲज इट नॉर्मली हॅपन्स अँड वी विल गेट अ क्विक रिटर्न इन द पिस्टन Now, let us see how this quick exhaust wall works with the, an example of a video. Welcome to the video tutorials of mechanisms by Muller. Quick exhaust valves provide rapid exhaust of control air when placed between control valve and cylinders. They can also be used as shuttle valves. These components allow higher piston speeds to be achieved on the return stroke of single and double acting cylinders compressed air flows from the directional control valve and via the quick exhaust valve to the cylinder in order to achieve the full benefit of the quick exhaust function the valve must be connected directly to the port of the cylinder when the pressurized air coming from control valve via port 1 it pushes rubber spool toward the port 3 and blocks it at the same time circumference of this rubber spool bend inward and allow the compressed air to reach port 2 the port 2 is directly connected to blind end of the air cylinder when the pressure reduced in port 1 the high pressure air inside the cylinder rushes toward the port 2 this pushes the rubber spool backward and blocks the inlet port 1 the only way out for the air is the port 3 which connected to the atmosphere in the quick exhaust valves usually silencers shown here are used to reduce the noise omission of the silencer causes air to be discharged quickly to the environment with loud whooshing sound if we want slow forward and very rapid return speed for the piston one way we can accomplish this by using very large control valve we also need to use a speed control valve to regulate forward speed of the piston However by using quick exhaust valve we can accomplish same task with a small control valve since valve is small the forward motion of the piston will be slow during return stroke we short circuit air exhaust through quick exhaust valve which will cause very rapid piston retraction there are two different symbol for the quick exhaust valve in the literature I find the left one much simpler than the symbol shown on the right. Thank you for taking the time to watch our video. If you enjoyed this video and found it to be useful, please subscribe to my channel and hit the like button. We appreciate your support. Now let us see another valve that is time delay valve. Okay, so the time delay valve consists of an inbuilt air reservoir, an inbuilt non-return valve, flow control valve, and a pilot operated spring return three by two direction control valve. Now see, this time delay valve consists of a cha small cha air reservoir. त्याच्यानंतर एक नॉन रिटन वॉल फ्लो कंट्रोल वॉल अँड पायलट ऑपरेटेड स्प्रिंग रिटर्न थ्री बाय टू डायरेक्शन कंट्रोल वॉल सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज स्मॉल कॉम्पोनंट्स दिस वॉल इज यूज इन न्युमॅटिक सर्किट्स टू इनिशिएट अ डिलेड सिग्नल एका ठराविक वेळेनंतर जर आपल्याला सिग्नल ॲक्च्युएट करायचा असेल किंवा तो पिस्टन मूव करायचा असेल तर अशा वेळेस आपण हा टाइम डिले वॉल्व वापरतो हियर इज द फिगर हाऊ दिस टाइम डिले वॉल्व इज कन्स्ट्रक्टेड ही सगळी त्याची वॉल बॉडी आहे ओके हा जो मतला मोठा स्पेस दिसतोय दॅट इज द एअर चेंबर दिस इज द ॲडजस्टिंग स्क्रू देन देर आर फोर ओपनिंग्स पी

which we can adjust with the help of this screw. this is how the construction of a time delay valve is. Now let us see how it works when the compressed air is supplied to port p of the valve, it is prevented from flowing to port a as this is blocked by the spring actuated spool Jema pressurized fluid ikikana p madna हा स्पूल इथं असल्यामुळं तो ती जी एअर आहे ती इथंच ट्रॅप केली जाते आणि हा स्पूल इकडे जाऊ शकत नाही त्यामुळं जी एअर आहे ती पीपासून एला जाऊ शकत नाही ओके एअर इज अक्युमिलेटेड इन अॅन इनबिल्ट रिझर्वॉयर ऑफ द वॉल फ्रॉम पोर्ट झेड द कंट्रोल पॅसेज ऑफ द सेम बिईंग कंट्रोल बाय द नीडल वॉल जेव्हा पीमधनं एअर आत येते त्याच वेळेस ती झेडमधनं पण आत येते आणि झेडमधनं आत येत असताना या नीडल वॉल्वच्या सहाय्याने नी, आपण किती एअर इकडे या चेंबरमध्ये जाणार हे आपण कंट्रोल करू शकतो ओके म्हणजेच आपण त्याचा टाईम सेट करू शकतो की किती वेळामध्ये हा चेंबर भरणार आहे इकडनं जाणार नाही कारण इथं नॉन रिटर्न वॉल्व वा आहे ओके त्यामुळे एअर इकडून पण आत आलेली आहे आणि इकडून पण आत आलेली आहे पण स्प्रिंगच्या फोर्समुळं हा स्पूल हल्लेला नाही आहे प्रेशर स्टार्ट्स बिल्डिंग अप हियर जेव्हा इकडनं कंटिन्युअस एअर आत यायला लागलेली आहे आणि इथं ऑलरेडी आलेली आहे त्यावेळेस इथं प्रेशर बिल्ड व्हायला सुरू होतं वेन द प्रेशर नीडेड टू पुश द स्पूल इज बिल्ट अप इन द रिझर्वॉयर द पायलट स्पूल ऑफ थ्री बाय टू डायरेक्शन कंट्रोल वॉल शिफ्ट्स दस ओपनिंग पोर्ट पी टू ए अँड क्लोजिंग आर जेव्हा इथं सफिशियंट एअर प्रेशर तयार होईल ह्या स्पूलला या स्प्रिंगच्या अगेन्स्ट राईट साईडला ढकलण्यापुरतं त्यावेळेस हा स्पूल राईट साईडला शिफ्ट होईल सो दॅट दिस पोजिशन विल कम हियर आणि पी विल गेट ओपनिंग टू ए आणि म्हणजेच फ्लो पीपासून एला चालू होईल आणि आरला तो बंद असेल द टाईम रिक्वायर्ड टू बिल्ड अप द प्रेशर इन द रिझर्वायर इज द अमाऊंट ऑफ डिले टाइम ऑफर्ड बाय द टाइम डिले वॉल हा चेंबर भरण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच वेळ म्हणजेच हा जो आपण टाईम डिले वॉलसाठी सेट केलेला वेळ असणार आहे ओके कन्स्ट्रक्शन लक्षात आले आणि वर्किंगसुद्धा इट इज व्हेरी सिम्पल लेट मी रिपीट इट फास्ट जेव्हा पीपासनं आत प्रेशराइज फीड आत या प्रेशराइज्ड एअर आत यायला लागलेली आहे त्यावेळेस हा स्पूल हालत नाही हा स्पूल इथंच आहे कारण त्याला स्प्रिंग टेन्शनने पुढं ढकललेलं आहे त्यामुळं एअर पीपासून एला जाऊ शकत नाही ओके त्याचबरोबर ती एअर झेडपासनं आत इथं या चेंबरमध्ये चाललेली आहे एअरमध्ये आ चेंबरमध्ये आत जाणारी एअर किती फ्लोनी जायला पाहिजे ते आपण ह्या नीडल वॉलच्या सहाय्याने कंट्रोल करू शकतो मग ती एअर इकडनं हळूहळू इकडं या चेंबरमध्ये भरायला चालू होईल आणि जेव्हा इकडची एअर भरायला चालू होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली इथं या स्पूलवरतीसुद्धा सुद्धा प्रेशर यायला चालू होईल आणि जेव्हा ते प्रेशर इनफ तयार होईल त्यावेळेस या स्प्रिंग ॲक्शनच्या अगेन्स्ट हा स्पूल उजवीकडं ढकलला जाईल आणि उजवीकडे ढकलला गेला की पी आणि ए एकमेकांना कनेक्ट होतील आणि देर विल बी फ्लो फ्रॉम पी टू ए आणि परत जेव्हा ते रिटर्न स्ट्रोक असेल त्यावेळेस काय होतं आपण बघूया विथ फर्दर इनक्रीज ऑफ प्रेशर द इनबिल्ट चेक वॉल ओपन्स जेव्हा अजून प्रेशर डेव्हलप होणार त्यावेळेस हा जो इनबिल्ट चेकवॉल आहे हा ओपन होतो आणि हा ओपन झाला की इकडनं येणारी जी एअर आहे आणि इथली जी एअर आहे ती पटकन इकडून त्या एक्झॉस्ट वॉलमधनं मध्ये निघून जाते अँड द वॉल पूल रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन इकडचं प्रेशर कमी झालं त्यामुळं परत हा वॉल मागे इकडे त्याच्या सीटवर येऊन ओरिजिनल पोझिशनला येऊन बसतो सो दिस इज हाऊ द वर्किंग ऑफ टाइम डिले वॉल इज सो टू रिवाइज वी हैव सीन द वर्किंग ऑफ क्विक एक्झॉस्ट वॉल अँड द टाइम डिले वॉल इन दिस पर्टिक्युलर व्हिडिओ In the next video, we will see different filters that are used in the pneumatic system. Till then, thank you and take care.